आंदोलनांनी पूर्वसूचना देऊन आज हे आंदोलन आयोजित केलं होतं. अपेक्षा अशी होती की इथे जे आयुक्त आहेत ते अनुसूचित जातीचे आहेत, परंतु त्यांना बिर्याणी खाण्यात फार इंटरेस्ट असल्यामुळे ते आज गैरहजर आहेत. आणि त्याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, महिला आघाडी आणि वंचितच्या सर्व शाखांनी असा निर्णय घेतलेला आहे की बेजबाबदार लोकांशी बोलण्यासाठी वंचितचे पदाधिकारी जाणार नाही. याचा निषेध म्हणून आमचे दोन प्रतिनिधी जान्हवी शेलार आणि ओमकार कांबळे हे दोघेच जाऊन चर्चा करतील, त्यांना समज देतील की तुम्ही ताबडतोब आमच्या मागण्याच्या संदर्भातला निर्णय घ्या, अन्यथा पुढचं आंदोलन हे आझाद मैदानात असेल हे सांगण्यासाठी आमचे दोन प्रतिनिधी जाणार आहेत. तोपर्यंत इथली वाट आपण अडवून धरूयात. पोलीस येऊन आयुक्त येतात की त्यांच्या वतीने आमच्याशी चर्चा करण्यासाठी कुणी येते हे पाहूयात. सरकारी अधिकाऱ्यांच्या मनाने यापुढे समाज कल्याण चालणार नाही, पार्टी चालणार नाही किंवा ओबीसीची महामंडळ चालणार नाही. त्याच्या पुढचा निर्णय हा रस्त्यावर होईल आणि गेटवर घेऊ असं ठरवण्यासाठी आम्ही इथं थांबणार आहोत. आमच्या दोन प्रतिनिधींना आपण यापुढे तिथे निवेदनासाठी पाठवतोय. तोपर्यंत आपण इथे चर्चा करू. आणि हे जे समाज कल्याण विभागाचं कार्यालय आहे हे समाज कल्याण विभाग नसून सामाजिक अन्याय विभाग आहे, म्हणून याचं नामफलकाचं आपण नामकरण करणार आहोत की महाराष्ट्रातल्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी अल्पसंख्याक आदिवासी यांच्यावर अत्याचार करणारा हे विभाग असल्यामुळे या विभागाचं नाव बदलण्याचं आंदोलन इथं पदाधिकारी करतील आणि उर्वरित आपले दोन प्रतिनिधी निवेदन देण्यासाठी जाणार आहेत.